तहानलेल्या वन्य प्राण्यांची दक्षता घेतली पत्रकार संघ भोरच्या पदाधिकाऱ्यांनी. कृत्रिम पानवटात 6,000 लिटर पाणी सोडले. भोर तालुक्यातील डोंगर रांगांतील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी तसेच पशुपक्षी आहेत. या वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेऊन तसेच पाणी हेच जीवन समजून पत्रकार संघ भोरच्या पदाधिकाऱ्यांनी उत्रोली तालुका भोर येथील कृत्रिम पानवटात 6,000 लिटर पाणी सोडून वन्य प्राणी व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. सध्या सर्वत्रच कडक उन्हाचा तडाखा वाढला असल्याने मानवासह वन्य प्राणी पशुपक्षी यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र डोंगर रांगांमधील जलस्रोत आटल्याने वन्य प्राणी तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. तहानलेल्या वन्य प्राण्यांची तसेच पशुपक्ष्यांची दक्षता घेत पत्रकार संघ भोरच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कृत्रिम पानवट्यात टँकरद्वारे 6,000 लिटर पाणी सोडलंय. तर पुढील काळात पाऊस पडेपर्यंत विविध ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची गरज भासल्यास काही पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचे पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संघ भोरचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव संतोष मस्के, खजिनदार दत्तात्रय बांदल, सहसचिव कुंदन झांजले, सहखजिनदार विक्रम शिंदे, रुपेश जाधव, सदस्य दीपक पारठे, ज्ञानेश्वर जेधे, महेश उभे, वनरक्षक एस के होनराव, के पी देठे, वनमजूर अशोक चव्हाण, प्रशांत पोळ, बाळू किंद्रे, नवनाथ चव्हाण, किरण बरदाडे उपस्थित होते. स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे. पत्रकार संघ भोर यांच्या वतीने या ठिकाणी वन विभागाचे एक तळ आहे, यामध्ये आपण 5,500 लिटर पाणी सोडून या परिसरामध्ये असलेले भेकर, खोकड, सायाळ आणि अन्य त्या प्रकारचे काही जे छोटे छोटे प्राणी आहेत या परिसरामध्ये त्यांचा वावर अधिक असल्याचं वन विभागानं आपल्याला सांगितल्यामुळं आणि आता पाण्याचे तो पूर्णपणे दुर्भिक्ष असल्यामुळं पत्रकार संघाच्या वतीने आज आपण या ठिकाणी टँकरने पाणी सोडलेलं आहे. या पाण्याचा उपयोग निदान येणाऱ्या 8 ते 10 ते 15 दिवसापर्यंत या ठिकाणच्या प्राण्यांना उपयोग होणार आहे. या वन विभागाच्या जवळच एक काल बंधारा आहे, त्या बंधाऱ्याच्या परिसरामध्ये जे प्राणी येतात त्यातल्यांचा काहींचा वावर या परिसरामध्ये असतो आणि भविष्यामध्ये त्यांना या येणाऱ्या उन्हाचा ह्याच्यामध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त व्हावा म्हणून हा उपक्रम पत्रकार संघ भोरने हाती घेतलेला आहे आणि त्याचा आज आपण इथं पाणी ज ह्याच्यामध्ये सोडलेला आहे. मोजे उतरले इथे वनक्षेत्रामध्ये पत्रकार संघ भोर यांच्या वतीने कृत्रिम पानवट्यामध्ये पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा भोरपणे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. परंतु ह्या पाण्याचा फायदा इथे असणाऱ्या भेकर, रानडुकर, खोकड, सायाळ इत्यादी वन्य प्राण्यांना निश्चित ह्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल मी या सगळ्यांचं भोरपणे मार्फत अभिनंदन करतो.